16 दिन के बाद भी शहर के क्रिस्टल अस्पताल पर पाशपौली थाना की ओर से कोई भी कार्रवाई न करने पर बुधवार को शहर के पूर्व महापौर ने कड़ेकर परिवार के साथ पाशपौली थाना के सामने विरोध प्रदर्शन किया है। 12 मई को शहर के क्रिस्टल अस्पताल में दिलीप कड़ेकर नामक व्यक्ति की मौत हो गई थी। मौत के बाद कड़ेकर परिवार की ओर से अस्पताल पर आरोप लगाया था कि अस्पताल ने बायपैक मशीन हटाने से दिलीप कड़ेकर की मौत हुई। ये मामला लेकर परिवार के लोग पूर्व महापौर संदीप जोशी के पास पहुंचे। जोशी ने पूरी जाँच कर 16 दिन पहले अस्पताल के खिलाफ पाशपौली पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई, मगर 16 दिन पूरे होने पर भी अस्पताल पर कोई कार्रवाई न करने पर संदीप जोशी बुधवार को पाशपौली पुलिस थाने के सामने कड़ेकर परिवार के साथ धरना प्रदर्शन किया और अस्पताल पर जल्द से जल्द कार्रवाई करने की मांग रखी। मुळात नागपुरात अनेक हॉस्पिटल अत्यंत चांगले काम करीत आहेत, परंतु क्रिस्टल हॉस्पिटल मध्ये आमचा लहान बंधू प्रणित कड़ेकर याचे वडील ऍडमिट होते। प्रकृती बरी होत आली असताना 12 तारखेला त्यांनी तक्रार केली आणि तक्रारीच्या जागेवर गेलो असताना त्या ठिकाणी हॉस्पिटलनी माहीत असताना की व्हेंटिलेटर शिवाय राहू शकत नाही, त्यांनी व्हेंटिलेटर काढून टाकलं आणि व्हेंटिलेटर काढून टाकल्यामुळे स्वर्गीय दिलीप कड़ेकर यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। आता मृत्यू झाल्यानंतर आम्ही माननीय पोलीस प्रशासनाला विनंती केली की आपण मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। पोलीस प्रशासनाने मागच्या 12 तारखेपासून चौकशी चालू केली। मी 12 पत्र दिलं, 17 पत्र दिलं, 21 पत्र दिलं, 22 पुन्हा स्वतः बोललो, 31 या धरण्याचं पत्र दिलं, तर त्यांनी सांगितलं धरण्याला बसू नका, आम्ही न्यायिक कमिटीचा म्हणजे GMC चा आम्ही अभिप्राय मागवलेला आहे आणि अभिप्राय मागवला आहे आणि महानगरपालिकेचा देखील अभिप्राय मागवला आहे। मी आपल्याला अत्यंत विश्वासाने जबाबदारीने सांगतो, माझ्याजवळ पत्र आहे, त्यांनी जे पत्र पाठवलं केव्हा पाठवलं, काल पाठवलं, अभिप्राय मागितला तुम्ही, मग अभिप्राय मागितला असताना तुम्ही काल अभिप्राय मागितला, 17 दिवस काय केलं होतं, आपण झोपले होते, म्हणजे ज्यावेळी धरणाला बसतो असं सांगितलं त्या दिवशी त्यांनी पत्र पाठवलं, माझ्याजवळ पत्राची कॉपी सुद्धा आत्ता आलेली आहे। तर हे दुर्दैवी आहे, आम्ही हॉस्पिटलांना सर्वांना मदत करायला इथे उभो आहे, पण सर्वसामान्य माणूस त्यांनी मरायचं का? आणि मेलेल्या माणसाला, या परिवाराला, ही माझी भगिनी आहे, त्याची आई आहे, दिलीपरावची बायको आहे, काय करायचं तिने? आयुष्यभर का रडत राहायचं? आणि धंदे यांचे पैसे मिळत असताना बायपॅक मशीन काढायची काय गरज होती? आणि माणूस गेल्यावर आता अंगावर येणार म्हणून ताबडतोब 3 लाखाचं बिल माफ केलं, म्हणजे हे तुम्हाला जमतंय? तर आधीच थोडंसं जर जबाबदारीने वागलं असतं तर हे झालं नसतं। आमची पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे की आपण आपल्याला मला डिटेन करायचं असेल डिटेन करा, काही विषय नाही, परंतु पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, विषय गंभीर आहे आणि गंभीर विषयावर एकाला मनुष्यवधाचा त्यांच्यावरती हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करून या संपूर्ण ठिकाणी एक संदेश या संपूर्ण महाराष्ट्रात जाणे अत्यंत आवश्यक आहे। तेव्हा माझी पण तब्येत खूप खराब होती त्यांच्या टेन्शनमुळे, मला फक्त माझ्या मिस्टरांचा न्याय पाहिजे, माझ्या मिस्टरांचा जीव घेण्यात आला तिथे, ते आमच्याशी सकाळी बोलले पण मी व्यवस्थित आहे म्हणून, एकदमच ते कसे मरण पावले, एकदमच त्यांना काय झालं, पैसे देत होतो ना आम्ही, प्रत्येक वेळेस माझ्या मुलाला म्हणत होते जर पैसे नाही दिले तर तुझ्या पप्पांचं जे ऑक्सिजन काढून टाकू, औषध नाही देऊ, त्यांनी पहिले पण धमकी दिली होती। क्रिस्टल हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा म्हणून प्रणित कड़ेकर यांनी आपल्या पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। सदरची तक्रार ही तांत्रिक स्वरूपाची असल्याने डॉक्टरांनी नेमका काय उपचार केला, त्यांनी कोणतं औषधं वापरलं याबाबत पोलिसांना माहिती सांगणं थोडंसं अवघड आहे, म्हणून आम्ही मेडिकल बोर्डापुढे त्यांचे जे काही त्याच्या प्रणित कड़ेकरच्या वडिलांचे ट्रीटमेंटचे डॉक्युमेंट्स असतील ते सगळे डॉक्युमेंट्स आम्ही मेडिकल बोर्डाला पाठवलेले आहे, त्यांचा अभिप्राय घेत आहोत, त्यांचा अभिप्राय आल्यानंतर आम्ही पुढची कारवाई करीत आहोत। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसे, BCN News नागपुर।